भंगार गोळा करणारी महिला तिच्या 6 महिन्याच्या चिमुकल्यासह फुटपाथवर झोपली होती. याचा फायदा घेत शनिवारी रात्री तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. महिला बस स्टॉप शेजारी फुटपाथवर राहत होती. भंगार गोळा करण्याचे काम त्या करतात. रात्री 1 ते 4 दरम्यान आयशा या आपल्या मुलासह झोपली होती. त्याच ठिकाणी एक रिक्षा चालक रिक्षा घेऊन आला आणि गाड झोपलेल्या महिलेच्या कुटुंबियाला पाहिला. याच संधीचा फायदा घेत तो महिलेच्या खुशीत झोपलेल्या 6 महिन्याच्या बाळाला उचललं आणि थेट रिक्षा घेऊन फरार झाला. महिला गाड झोपेत होती, कुटुंबीय सुद्धा गाड झोपेत होते. ज्यावेळी महिलेला जाग येते त्यावेळी 6 महिन्याचं बालक हे तिच्या कडेला नसतं. हे पाहून महिला घाबरते आणि आपल्या मुलाला शोधायला सुरुवात करते, पण त्या ठिकाणी तिला काहीच दिसत नाही. लवकरात लवकर जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतात. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा त्या चिमुकल्याला शोधण्यासाठी बाहेर पडतात. सीसीटीव्हीच्या फुटेज तपासल्यानंतर सर्व सत्य समोर येतं. दिनेश हा रिक्षा चालवत असताना मुलाचे पालक गाढ झोपेत असल्याची खात्री करून त्या मुलास गुपचूप उचलून येताना दिसतं. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी जातात, त्याला अटक करतात. 6 महिन्याचा अर्ज याची 12 तासात सुखरूप सुटका करत त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.